नमस्कार मित्रांनो, आय सी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण RRB ग्रुप डी साठी 23 सप्टेंबर 2018 चा जो रिमेनिंग पोर्शन होता तो आज कवरअप करणार आहोत. हा पार्ट 7 आहे. याच्याआधी आपण टोटल पार्ट 6 बघितला आहे, त्याच्यामध्ये आपण व्हेरियस एक्झाम्पल आपण सॉल्व करून घेतले आहे. ओके, चला तर आता स्टार्ट करूया. बघा, आता याच्यामध्ये मोस्टली लक्षात ठेवा, जो काही डेटा अवेलेबल आहे RRB ग्रुप डी साठी तो सर्वच्या सर्व हा हिंदीमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे आपण काय करतोय, आपण मोस्टली हे जे क्वेश्चन आहे हिंदीमध्ये जे अवेलेबल आहे ते आपण मराठीमध्ये कन्वर्ट करून आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपला आन्सर मॅच करून बघतोय ते बरोबर आहेत की नाही. ओके, बघा, आता हा क्वेश्चन नंबर 29 होता. तर याच्यामध्ये बघा काय विचारलंय की समजा अधिक अधिकला आपण वजा लिहिला आणि गुणिलेला भागिले असं लिहिला तर आपल्याला एक गुणाकार विचारला आहे, तर त्याचं आन्सर काय येणार. ओके, तर आपलं काय आहे त्याच्यामध्ये हे बघून घ्या की 175 अधिक 160. ओके, हा एक कंस आहे आणि याच्यामध्ये दुसरा कंस काय आहे तो आहे 50, हा कंस कंप्लीट, गुणिले 10. तर याचा आपल्याला विचारलंय किती आन्सर येणार आहे. तर सगळ्यात पहिले काय बघा, क्वेश्चन खूप चांगल्या पद्धतीने वाचायचं जेणेकरून आपला आन्सर चुकणार नाही. ओके, याच्याकडे लक्ष द्यायचं की अधिकला वजा सांगितलं, इथं वजा सांगितलंय, गुणिलेला भागिले सांगितलंय आणि याला पण भागिले सांगितलंय. ओके, तर आपण आपलं नवीन इक्वेशन इथं लिहू की दोन कंस येतात की 175 वजा 160. ओके, गुणिलेला आपण लिहिणार इथं भागिले 50 आणि इथे परत भागिले 10. ओके, याचं किती. तर आता आपल्याला सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं, सगळ्यात पहिले आपल्याला भागाकार करावा लागतो आणि भागाकारच्या आधी आपल्याला काय करावं लागते की कंस सॉल्व्ह करून घ्यावा लागतो. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हा कंस आपल्याला सगळ्यात पहिले सॉल्व्ह करून घ्यावा लागेल, याला कशाला एफेक्ट न करता. तर 175 मधून 160 गेले, किती उरतात बघा, हा कंस तसाच, 175 मधून 160 गेले, हे उरले आपले 15 बरोबर, भागिले 50 तसेच आणि हा भागिले 10 तसाच. ओके, आता पुढची स्टेप काय येणार आपली, ही 15 भागिले 50. ओके, 15 भागिले 50 असं लिहितो मी, हा एक कंसात आला आणि इथं भागिले 10. ओके, आता 15 भागिले 10 किती, 15 भागिले 50 किती होतात, सिंपल आपण कॅल्क्युलेशन करूया, 5 3 15 आणि 5 10 50 बरोबर, हे आलं 3 भागिले 10. या पद्धतीने आपण लिहूया आणि भागिले 10. तर हे बघा, आता याच्यामध्ये 3 भागिले 10 याला आपण लिहू शकतो 0.3 बरोबर, 3 भागिले 10 ही असतात 0.3 आणि याला परत आपल्याला सांगितलंय की भागिले 10. तर या पद्धतीने आपण काय लिहू शकतो की 0.3 भागिले 10 आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा हा एक पॉइंट आहे इथं. जर भागिले 10 असेल तर अजून एक दशांश हा पुढे सरकणार, म्हणजे काय होणार, हा 0.03. ओके, कारण हा 0.3 म्हणजे 3 भागिले 10 असतो आणि हा 0.0 अजून एक पॉइंट पुढे जाणार आणि हा 0.03 होणार. तर आपला आन्सर किती आहे, आन्सर आहे पॉइंट नंबर 2, 0.03. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय, याच्यामध्ये आपल्याला विचारलं विषम संख्या पहिचान, म्हणजे गटात न बसणारी संख्या आपल्याला विचारली आहे. तर गटात न बसणारी संख्या कोणती आहे आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले एक चौकोन दिलाय. खूप सिंपल क्वेश्चन आपल्याला या एक्झाम मध्ये विचारले जातात, फक्त आपल्याला ऑब्झर्वेशन करायचंय. बघा हा एक चौकोन आहे, चौकोन मध्ये एक छोटा वाला चौकोन आहे, म्हणजे याचे 4 पार्ट केले आणि 4 पार्ट मधला एक पार्ट रंगवलाय. पुढे काय केलंय, पुढे एक सर्कल केलाय आणि सर्कलचा 4 पार्ट केले परत त्याचा एक पार्ट रंगवलाय. इथं काय केलं की एक सर्कल केलं, याचे 4 पार्ट केले, त्याच्यातला एक पार्ट हा व्हाईट केलाय आणि 3 पार्ट रंगवले आणि इथं परत 4 पार्ट मधला एक पार्ट. तर सिम्पल मध्ये आपल्याला कळत आहे की सगळ्यांचे एक एक पार्ट आहे, फक्त याचा 3ही पार्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज रॉंग, म्हणजे आपलं जे आन्सर जे येणार आहे ऑप्शन नंबर सी हा कटात नाही बसत. ओके, बघा खूप सिम्पल क्वेश्चन आहे आपले, आपण याच पद्धतीने सॉल्व्ह करत जाऊ जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये एकदम इझिली तुम्ही सगळे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके, आता पुढचं बघा, आपल्याला विचारलंय की 0.3 की 0.3 भागिले 1000 किसके बराबर आहे, म्हणजे याची संख्या बघा हे जे येतात 10^5, 10^-4 हे कसे येतात मी तुम्हाला सांगतो. आता सगळ्यात पहिले एखादी संख्या, आता 0.3 डिवाइडेड बाय 1000 असेल तर हा खालचा 1000 आहे, हा जर वरती न्यायचा असेल तो कसा लिहितात लक्षात ठेवा, हा जाणार 10^-3,
याच्यावरती जेवढे झिरो असतात तेवढे 10 रेशो दाखवायचे आणि तेवढे हे होतात. ओके, समजा एखाद्या संख्येखाली आपल्याला एक संख्या दिली आणि त्याच्या खाली 5 शून्य दाखवले. ओके, 1 2 3 4 5, तर तुम्ही काय लिहिणार ते वरती जाताना की 10 रेज टू -5. ओके, कारण 5 शून्य आहे. त्याच पद्धतीने x/100 जर असेल तर याला लिहिणार तुम्ही x×10^-2. ओके, हे लक्षात ठेवा, हे खूप सिंपल एक्झाम्पल आहे, या पद्धतीने आपण ते लिहू शकतो. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की 0.3/1000 सांगितलंय, पण लक्षात ठेवा आपला आन्सर काय 3 मध्ये, 0.3 मध्ये नाहीये. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, हा 3/10 हा परत सेपरेट कर. 0.3 चा अर्थ काय आपल्याला माहिती आहे, 0.3 म्हणजे काय 3/10 असतो, 3/10 असतो. आणि आपल्याला काय सांगितलंय, हा 0.3/1000 सांगितलंय आपल्याला. ओके, समजा याला 3 करायचं असेल, 0.3 ला आपण लिहूया 3/10, आणि हे काय होणार, हा आहे 1/1000. बरोबर, तर हा किती होणार, 3/1/4. ओके, एवढं येणार. तर हा याला कसं लिहू शकतो सांगा तर मला, एकदम सिंपल पद्धतीने तुम्ही सांगू शकतात की 3×, जर हे 1/10 जर आपल्याला वरती न्यायचे तर याला काय लिहिणार, 10^ काय लिहिणार, 10^-4. एकदम सिंपल सिंपल कॅल्क्युलेशन आहे बघा मित्रांनो. आणि ह्या ज्या कॅल्क्युलेशन आहे, मी माझे सिम्प्लिफिकेशन एक प्लेलिस्ट बनवली आहे, त्याच्यामध्ये मी सॉल्व्ह करून दाखवलं आहे, जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये खूप कमी वेळात तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, तर हे लक्षात ठेवा आणि या पद्धतीने मोस्टली सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ओके, तर आपला आन्सर काय, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. चल परत पुढे जाऊया. आता आता याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की याच्यामधला कोणता विकल्प ह्या आकृतीशी जवळीक आहे, म्हणजे याच्याशी जवळपास मॅच होतो, असा कोणता विकल्प आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला काय काय दाखवलंय, जेणेकरून ते आपल्या लक्षात राहील. एक ट्रायंगल आहे, दोन एक शंकरपाळी सारखा एक पार्ट आहे आणि एक स्टार आहे. ओके, तर आता याच्यामध्ये बघायचं, याच्यामध्ये शंकरपाळी सारखा पार्ट मिसिंग आहे, याच्यामध्ये नाहीच आहे. ओके, याच्यामध्ये आहे पण याच्यामध्ये बाहेरचा स्क्वेअर नाही आहे, म्हणजे हा पण मिसिंग आहे. बघा, एलिमिनेशनची मेथड, एलिमिनेशन म्हणजे काय, पहिले जे बसत नाही आहे त्याला आपण रिजेक्ट करू, म्हणजे आपल्याला कळलं ए गेलं बी गेलं, याच्यामध्ये आहेच नाही, आता उरलं सी आणि डी. आता सी आणि डी मध्ये बघा, सी आणि डी मध्ये अजून तुम्ही एक बघू शकतात की सी मध्ये शंकरपाळी आहे पण दुसरं आपलं स्टार नाही आहे, म्हणजे हा पण गेला, तर उरला ऑप्शन फक्त डी. तर ऑप्शन डी मध्ये आपण बघू शकतो, ऑप्शन डी मध्ये आपण बघू शकतो की हा आन्सर उरतो आणि एकदम इझिली. बघा तुम्ही एलिमिनेशन, तुम्हाला काय डोकं लावायची गरज नाही, काही नाही, फक्त एलिमिनेशनच्या मेथडनी तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. असे खूप सारे एक्झाम्पल असतात, जवळपास परीक्षेमध्ये 20 क्वेश्चन असेच असतात, 15 ते 20 क्वेश्चन तुम्ही म्हणू शकता की एलिमिनेशन आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, तर लक्षात ठेवा ऑप्शन नंबर डी खूप सिंपल मेथड आहे, ही आपण मोस्टली ट्राय करायची. आता इथे पण बघा, इथे पण हे या टाइपचे क्वेश्चन आले तर मोस्टली एलिमिनेशन यूज करायचं. इथे पण आपल्याला विचारलंय की याच्या जवळपास असणारी आकृती कोणती, तर बघा आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला काय करतंय, सी तर ऑप्शन गेलं, सी मध्ये काहीच नाहीये, ट्रायंगलच नाहीये. पुढचं काय, पुढचं आपल्याला विचारलंय बी मध्ये, बघा बी मध्ये ट्रायंगल खूपच छोटा झालाय, हा पण गेला. त्याच्यानंतर अजून काय कळतंय आपल्याला की हा जो पार्ट आहे ट्रायंगल, हा याच्या लांबीला आहे, बरोबर, हा या पद्धतीने आहे, याची लांबी आणि ही रुंदी, रुंदीला पॅरलल आहे आणि लांबीला त्याचं टोक टच होत आहे, पण हा काय, हा लांबीला पॅरलल झाला म्हणजे हा पण गेला, म्हणजे ए बी सी ऑप्शन गेले, म्हणजे उरला फक्त आपल्याकडली विदाऊट काही बघता आपण डायरेक्टली टिक मार्क करू शकतो. ओके, चला आता पुढे जाऊया. याच्यामध्ये आपल्याला विचारलंय की गटात न बसणारा शब्द, परत विचारलाय आपल्याला गटात न बसणारा शब्द. आता मी इथं लिहितो, 4 आपण मराठीमध्ये लिहूया. पहिला जो आहे, मी व्हाईट मध्ये करून घेतोय सगळ्यात, पहिला जो आहे तो आहे लिंबू. ओके, सेकंड वर्ड जो आहे तो आहे चिंच. थर्ड वर्ड जो आहे तो आहे कैरी. आणि चौथा जो आहे तो आहे साखर. ओके, या पद्धतीने आपल्याला विचारलंय की गटात न बसणारा शब्द. ओके, आपण इझिली सांगू शकतो हे आंबट आहे, आंबट आहे, आंबट आहे आणि हे गोड आहे, तर त्याच्यामुळे गटात न बसणारा शब्द पर्याय क्रमांक 4 म्हणजे ऑप्शन नंबर डी हे येत आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे खूप सिम्पल एक्झाम्पल येतात, एक्झाम मध्ये विचारले जातात. फक्त आणि फक्त एकच इम्पॉर्टंट असतं, तुम्ही किती स्पीडली एक्झाम्पल सॉल्व्ह करताय. आणि हे स्पीड तुम्हाला कधी येईल, जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने सगळेच्या सगळे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कराल, किंवा व्हिडिओ बघा, व्हिडिओ मधले क्वेश्चन बघा, क्वेश्चन पहिले स्वतः सॉल्व्ह करा नंतर सोल्युशन कडे बघा. ओके, पॉज करायचा व्हिडिओ, पहिले आपण स्वतः सॉल्व्ह करायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ कडे बघू शकता. ओके, चला परत एकदा श्रेणीचा हा क्वेश्चन आलाय. श्रेणीचे क्वेश्चन लक्षात ठेवा, मी जे मेथड सांगितली ए बी सी डी लिहून टाकायचं, तिथे ए बी सी डी ई
ओके, एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय एंड झेड. ओके, तर आपल्याला काय विचारलं त्यांनी, बघा सगळ्यात पहिली श्रेणी सांगितली 9D, त्याच्यानंतर 8E, त्याच्यानंतर 7F, 6G, 5H, आणि पुढचं आपल्याला विचारलं काय. बघा सिम्पली लक्ष ठेवाय भाई, इथं काय होतं, हे नंबर आणि हे दोघांनी सिंगल सिंगल श्रेणी बघायची. डी नंतर काय येतोय, ई येतोय, ई नंतर होतोय एफ, एफ नंतर होतोय जी, जी नंतर होतोय एच, तर एच नंतर काय होणार, एच नंतर होणार आय. ओके, तर आपण बघायचं ऑप्शन मध्ये कुठं आय आहे का. ओके, इथं खूप सिंपल दिलंय आय आहे. समजा आय प्रेझेंट असेल तर तुम्ही अजून एक करू शकता की 9 ला चेक करायचं. ओके, 9 चं इथं काय होतंय, 9 चं होतंय 8, 8 चं होतंय 7, 7 चं होतंय 6, 6 नंतर येतो 5, तर 5 नंतर काय येणार, येणार 4, नंतर आन्सर येणार 4 आय. 4 आय म्हणजे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 हे आपला 4 आय. ओके, या पद्धतीने बघा मित्रांनो, खूप इझी क्वेश्चन आहे आणि याच टाईपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये येतात. ओके, कारण हे 2018 साली विचारले गेले आहे. या पद्धतीचा सराव ठेवा, या पद्धतीचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, तुम्ही सगळे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, चला आता पुढे जाऊया. हा आहे काळ, काम आणि वेग, याच्यावरचा हा क्वेश्चन आहे, काळ आणि काम वरचा. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, पी आणि क्यू हे दोघे मिळून, दोघे मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. ओके, क्यू एकटा एकटा हे काम 10 दिवसात पूर्ण करतो. पूर्ण करतो तर पी एकटा किती दिवसात करणार, ओके. तर आता बघा याच्यामध्ये काय विचारलंय की पी आणि क्यू हे दोघे मिळून 6 दिवसात एक काम कम्प्लीट करताय, क्यू एकटा हा 10 दिवसात करतोय, तर पी एकटा किती दिवसात करणार. बघा मी माझ्या सिरीज मध्ये हे समजवलं आहे, तुम्ही ती व्हिडिओ जाऊन बघू शकता, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट एकदम इझिली क्लिअर होतील आणि तुम्ही या टाइपचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा समजा दोन व्यक्ती एखादं काम कम्प्लीट करत असेल, म्हणजे समजा पी हा एक्स तासात काम कम्प्लीट करत असेल आणि क्यू हा वाय तासात काम कम्प्लीट करत असेल, तर आपला तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, याला एक्स वाय एक्स प्लस वाय. ओके, दोघं मिळून जे काम कम्प्लीट करणार आहे त्याचा वेळ एक्स वाय एक्स प्लस वाय. याच्यातून तुम्ही हे पण काढू शकतात की दोघं मिळून समजा एखादं काम करत असेल तर एक किती करणार. तर या पद्धतीने लक्षात ठेवा. बघा आता इथं आपल्याला काय दिलंय की पी चे तास आपल्याला काय सांगितलंय, पी चा तास आपल्याला काढायचंय, म्हणजे आपल्याला एक्स काढायचंय, एक्स किती आहे. ओके, तर आणि क्यू किती आहे, क्यू किती तासात करतोय, हा 6 तासात 6 दिवसात करतोय. आणि ओके, दोघं आणि सॉरी क्यू एकटा किती दिवसात करतो, हा करतो 10 दिवसात, आणि दोघे मिळून म्हणजे पी प्लस क्यू हे किती दिवसात करतात, 6 दिवसात करतात. तर आपल्याला काय काढायचंय, पी चं काढायचंय. तर हे बघा इथं आपण फॉर्मल लिहायचं आपल्याला एक्स वाय एक्स प्लस वाय, म्हणजे हे दोघे मिळून किती दिवसात काम कम्प्लीट करतो, 6 दिवसात. ओके, या फॉर्म्युलाचं हेच आहे की दोघे मिळून कम्प्लीट करतात ते आहे एक्स वाय एक्स प्लस वाय 6 दिवसात. आपल्याला काय दिलंय की फक्त कोण करतो आपला, एक एकाचं कोणाचं दिलंय, क्यूचं दिलंय, म्हणजे वाय दिलंय आपल्याला. तर एक्स इंटू 10 हा 10 दिवसात करतो, एक्स प्लस 10 इज इक्वल टू 6. ओके, आता बघा इथे काय होणार, हा होणार एक्स इंटू 10, हा होणार 10x. ओके, इज इक्वल टू 6 इंटू एक्स प्लस 10. ओके, ह्या पद्धतीने इथपर्यंत आले तुम्ही या इक्वेशनला. हा इक्वेशन आपण खाली इथे पुट करूया, खाली इथे सॉल्व्ह करूया आपण. हा याच्यामध्ये बघा हा काय होणार, 10x इज इक्वल टू 6x अधिक 60. 6x अधिक 60 कुठे आले, 6 ने याला गुणायचं आणि 6 ने याला गुणायचं. ओके, आता 6x, आता 10x प्लस 6x इकडे इकडे येऊन मायनस 6x होणार आणि हे होणार 60. ओके, 10x मायनस 6x हे होतात 4x इज इक्वल टू 60 आणि x इज इक्वल टू 60 डिवाइडेड बाय 4. 4 ने याला भाग दिला, 4 एक 4 4 5 20, म्हणजे x इज इक्वल टू 15 डेज. ओके, 15 डेज म्हणजे 15 दिवस. बघा आन्सर मध्ये आहे का, हो 15 दिवस, ऑप्शन नंबर 3. बघा मित्रांनो, समजा तुम्हाला याच्यामधली एखादी स्टेप कळाली नसेल तर तुम्ही व्हिडिओ परत करून बघा किंवा मला कमेंट मध्ये सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ती मेथड
परत तुम्हाला एकदा चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करेल. ओके चला आता पुढे जाऊया. पुढे हा परत कोडिंग डिकोडिंग वरती क्वेश्चन आहे, म्हणजे ज्याला आपण नंबर सिरीज म्हणतो त्या पद्धतीने. आता बिरबल हा कसा कोड केलाय त्यांनी बघा. यांनी सांगितलंय की बीर बल असा वर्ड आहे, हा त्यांनी लिहिलाय RIBLAB. बघा, बघून घ्यायचं आपण. बी चं आर करतोय, त्याच्यानंतर आय चं आय ठेवतोय, आर चं बी करतोय, ओके, बी चं एल करतोय, ए ला तसंच ठेवतोय आणि एल चं एल करतोय. ओके, याच्यामध्ये चेंजेस बघायचं जेणेकरून आपल्याला एखादं लॉजिक होतंय. बघ इथं जर बघितलं तर बी यांनी काय केलं की आय ची पोझिशन सेम ठेवली, आय सेम ठेवला आणि इथं ए सेम ठेवला. ओके, म्हणजे यांनी तीन तीनचं ग्रुप काय करून काहीतरी केलंय इथं. तर इथं आय सेम आहे आणि ए सेम आहे, आणि इथं बी आणि आर आहे, इथं आर आणि बी आहे, म्हणजे यांची पोझिशन त्यांनी एक्सचेंज केली फक्त. ओके, इथं आर आणि बी केलं, त्याच्यानंतर काय केलं, एल आणि बी, इथं बी आणि एल आहे, इथं एल आणि बी आहे, म्हणजे या दोघांची पण पोझिशन एक्सचेंज केली आणि आपल्याला असा कोड सांगितलाय. तर आपल्याला काय विचारलं की डिझेल, बघा आपल्याला कळालं कोड काय, तर आपण इथं डिझेलसाठी वापरायचं DIESEL. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, परत तीन तीनचा ग्रुप करायचा आपण पण आणि इथं लिहायचं. आता याचा मधलं अक्षर काय आहे, आय, आणि याचा मधलं अक्षर आहे ई. ओके, आता हे लिहिलं तर आपल्याला डी आणि ई ची पोझिशन चेंज करायची, पहिल्या आणि तिसऱ्याची. तर पहिले काय येणार, ई येणार आणि मागे जाणार डी. बघा ई आय डी कुठे आहे का, ई आय डी दोन ठिकाणी आहे. आणि SEL बघा, एस आणि एल ची पोझिशन चेंज करायची, इथे येणार एल आणि इथे येणार एस. तर ई आय डी एल ई एस, ई आय डी एल ई एस, ऑप्शन नंबर वन, ऑप्शन नंबर वन इज करेक्ट. या पद्धतीने सिंपल असे फॉर्म्युले आपल्याला आणि सिंपल असे लॉजिक आपल्याला लावायचे आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल सिंपल जाते. ओके, आता पुढे बघा. आता याच्यामध्ये काय काय केलंय त्यांनी या क्वेश्चन मध्ये बघा. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला सांगायचं आहे की काय येणार. तर ह्या आकृतीचा संबंध या आकृतीशी आहे, तर या आकृतीचा संबंध कशाशी असं आपल्याला विचारलंय. ओके, बघा पहिले स्क्वेअर होते, दोन चौकोन होते, आणि दोन चौकोनचं काय झालं की एक चौकोन मोठा झाला, एक चौकोन छोटा झाला, त्याच्यामध्ये गेलाय. ओके, इथं दोन सर्कल त्यांनी परत दिले एकमेकात. ओके, एकमेकात होते, तर इथं काय होणार की एक मोठा सर्कल होणार, एक छोटा सर्कल होणार, हा त्याच्यामध्ये जाणार, म्हणजे ऑप्शन नंबर एक फक्त इज करेक्ट. कारण इथं बघा, इथं काय होतंय, चौकोन चौकोन एकमेकांमध्ये जात आहे, इथं हा नाही जाणार, हा